नागरिकत्व कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारलाय. वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्र बंद आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून बंदची हाक देण्यात आलेली आहे. तर आज पहाटेच्या सुमारास वंचितच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये बेस्ट बसेस रोखण्याचा प्रयत्न केलाय आणि इथूनच या बंदला सुरुवात झाली आहे. या बस रोखल्यामुळं काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलकांना हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तर नागरिकत्वासह केंद्र सरकारनं अलीकडे अस्तित्वात आणलेल्या नव्या कायद्यामुळं नागरिकांचं अस्तित्वच धोक्यात आलंय. त्यांच्या हितासाठी म्हणून हा बंद असेल असं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलंय. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये बहुजन समाजानं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन वंचितच्या नेत्यांकडून करण्यात आलंय. तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय. एकीकडे बंदोबस्त दिसतोय तर दुसरीकडे घाटकोपरमध्ये बस रोखण्यात आली. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीतर्फे NRC आणि CCA विरोधात आज पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी पत्रकार परिषदेत घेत ही बंदची हाक दिलेली आहे आणि या संपूर्ण बंदमध्ये महाराष्ट्रातील 25 वर संघटना वेगवेगळ्या पक्ष राजकीय सहभागी व्हावेत अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं होतं आणि तशाच काही संघटना आता त्या बंदमध्ये स्वतः सहभागी होणार आहेत, बंद पाळणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे देश तळागाळाला चाललेला आहे, आर्थिक डबघाईला आलेला आहे आणि अशामध्येच मुद्दा कुठेतरी भटकवायचा म्हणून आता NRC आणि CCA हा मुद्दा उपस्थित केला जातोय. त्यामुळे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण हा बंद पुकारत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते आणि याच्यामध्ये ओला, उबेर यासारख्या काही संघटना देखील आपल्यासोबत असतील असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार आज पाहिलं तर सकाळपासून सगळ्याच लोकल व्यवस्था सगळी असेल, लोकल मार्ग, लोकल रेल्वे, त्याचप्रमाणे बेस्टच्या बसेस आणि इतर सगळी वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे. पण पहाटे काही वेळेला घाटकोपर आणि असलफा या परिसरामध्ये बेस्टच्या बसेस अडवण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या घाटकोपर येथील कार्यकर्त्यांनी केला होता. पण त्यानंतर पुन्हा एकदा आता त्यांना पोलिसांनी बाजूला करून ती संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झालेली आहे. निश्चितच सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. या बंदचे अपडेट आपण तुमच्याकडून घेतच राहणार आहोत. दरम्यान आपण बघतो या ठिकाणी घाटकोपरमध्ये बेस्टची बस अडवून या बंदला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर घोषणाबाजी देखील होताना पाहायला मिळते.